तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि क्षीरसागर सर आणि आंबोरे सर दोघांचे धन्यवाद. दोघांचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन लाभलं आणि हे हा नवीन कन्सेप्ट होम रेमेडी रिव्ह्यू हा खूप आवडला. जो ऑस्ट्रेलियामध्ये आहे तो आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. थँक्यू. हॅलो. वेळोवेळी नियमित परभणी जिल्हा असोसिएशन, मी मोहन बालाजी खोडवे सोनपेठ, वेळोवेळी नियमित फार्मसी काउन्सिल आणि परभणी जिल्ह्याचे पदाधिकारी सर्वजण मिळून फार्मासिस्ट यांना नियमित जे फार्मसीमध्ये आपण करतो त्यापेक्षा अजून काय करणं गरजेचं आहे यासाठी जे ट्रेनिंग सेशन हे करतात अरेंज करतात त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. आज असं वाटलं की आम्ही फार्मसीमध्ये असताना आम्ही जे आपले कस्टमर ज्यांना मेडिसिन सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो वाटत होतं की आपण जे करतो ते आपण सर्वापेक्षा चांगलं करतो. पण आज ज्यावेळेस कोर्समध्ये आलं त्या लक्षात आलं की अजय सरांनी काही गोष्टी सांगितल्या की आपण त्यापेक्षा खूप पाठीमागं आहोत. आपण त्यापेक्षा अजून काहीतरी ॲडव्हान्स कस्टमरला कशा पद्धतीनं सर्व्हिस देऊ आणि पेशंटचं हेल्थ कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवू याकडे आपण लक्ष द्यावं असं या माध्यमातून लक्षात आलं. धन्यवाद. सेलू तालुका अध्यक्ष, फार्मसी एज्युकेशन झाल्याच्या नंतर सतत मनात असं वाटायचं की आपण थेरॉटिकल एज्युकेशनवर बिझनेस लाईनमध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. पण संघटनेच्या माध्यमातून स्मार्ट फार्मसी कोर्स ह्या ठिकाणी आयोजन केलं आणि त्यानंतर आपल्याला बिझनेस संदर्भातलं जे एज्युकेशनल नॉलेज ह्या ठिकाणी मिळतं आहे ते फार अनमोल आहे. हे कुठल्याही यूट्यूब चॅनलला किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये न मिळणारं असं प्रॅक्टिकल नॉलेज आहे जे की आपल्याला आपल्या बिझनेस लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला अतिशय आवश्यक आहे. याचबरोबर संघटनेच्या माध्यमातून जे आम्हाला दोन वक्ते मिळाले अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आमच्या डोक्यामध्ये त्यांच्या मनातील जे कन्सेप्ट त्यांच्या मनातील जे विचार आहेत ते आमच्या डोक्यापर्यंत आमच्या बुद्धीपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न केला. याचबरोबर पाथरी तालुका असोसिएशननेही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे ह्या कोर्ससाठी सर्व आयोजन केलेलं आहे. तरी मी सर्व पाथरी तालुका असोसिएशनचे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे आणि जे दोन आमच्यासाठी वक्ते लागले होते त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. एक 30 ते 35 वर्षापासून असोसिएशनच्या जिल्हा असोसिएशनच्या कार्यक्रमात पदाधिकारी म्हणून काम करत आहे. तर जिल्हा असोसिएशन आणि फार्मसी काउन्सिल आणि महाराष्ट्राचे पूर्ण अध्यक्षपासून ते पात्रीच्या अध्यक्षापर्यंत सर्वांचे खूप खूप म्हणजे हे कार्यक्रम घेण्यामध्ये आज पुन्हा पाथरीचा आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला नंबर लागला. त्यातल्या त्यात फार सक्सेसफुल सकाळपासून आल्यापासून स्वागत करणं, नाश्ता चहा पाणी, दुपारच्या वेळी 2 वेळेस बिस्किट, व्यवस्थेशीर हॉलची व्यवस्था आणि दोन्ही भावनेंनी फार अति उत्कृष्टपणाने आपल्याला म्हणजे परत एकदा विद्यार्थी जीवनामध्ये नेलं आणि अपग्रेड केलं आहे. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यांनी पूर्ण आपल्याला म्हणजे पुस्तकी ज्ञान न देता फार थोड्या वेळामध्ये पूर्ण व्यवसायाची कशी अपग्रेड करता येईल आणि स्वतःला काही बदल करायचे असतील तर ते कसे करता येतील, तर हे एक 2-3 घंट्याच्या सत्रामध्ये त्यांनी ते सर्व दाखवून दिलं. एवढ्या छोट्या कार्यक्रमामध्ये पूर्ण स्वागत समारंभ भाषण आणि त्याच्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम घेणं ही फार कसरत करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला घड्याळाकडे पाहत राहणं आणि आता काय करायचं पुढचे आणि बाबाचं तर आणि पाथरी तालुक्याचं तर हे म्हणजे जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप त्यांनी सकाळपासून नाही 2-3 दिवसापासून खूप मेहनत घेऊन व्यवस्थेशीर कार्यक्रम पार पाडला. राजू सरचं आपल्या मराठवाड्याच्या अध्यक्षांचं खूप खूप आभार. खूप छान कार्यक्रम घेतला. आमच्या अध्यक्ष सचिव अनिल दादा सर्वांचे खूप खूप हे करत त्यांना पाठपुरावा केला आणि पाठिंबा दिला. धन्यवाद. पण सकाळी जेव्हा माईक हातात घेतला तेव्हा ताजा तवाना होतो आणि आता किती वाजले? 4 वाजले. आणि बाबाचं सांगणंच आहे, थांबा बाबा भूक लागली, बिस्किट खाल्ले, चहा पिला, सगळं झालं. पण शेवटी 30
30 वर्षाचा डायबिटिक आहे, चेहऱ्यावरून लक्षात येत नाही. मित्र, आपण या ठिकाणी आज खरं पाहिलं तर पेशंट काउन्सिलिंग आणि HMR म्हणजे दोन्ही विषय, मला वाटतं पहिला विषय आंबोले सरांनी आणि दुसरा विषय चौधरी सरांनी, शिरसागर सरांनी म्हणजे चौधरी हा एक विषय निघाला होता, तो कशामुळे निघाला? शिरसागर सर. ह्या दोघांनी अतिशय सुंदर, म्हणजे आता मला असं वाटायचं की आपल्याला फार चांगलं बोलता येते. हो बाबा, इकडे ऐका ना आम्ही काय बोलायचो. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की आमच्या इथे कोणी चांगलं बोलत नाही, आम्हाला चांगली मान्य करता येते. पण ह्या दोघांचं जेव्हा मी जेव्हा मन लावून ऐकत होतो आंबोले सरांचं आणि शिरसागर सरांचं, अतिशय सुंदर, चांगला अभ्यास केलेला आणि मांडणी जशी पाहिजे, म्हणजे आम्ही असं उठणंसुद्धा नाही. त्याचं कारण असं आहे की तुमची मांडणी आणि विषय अतिशय चांगले होते, अभ्यास केलेला होता, अभ्यास करून मांडल्यामुळं. आता मी माझ्या प्रास्ताविकामध्ये असं सांगितलं की मी 41 वर्षाचा फार्मासिस्ट आहे. कदाचित बऱ्याच जणांना त्याचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल, पण मी माझ्या मुखपाठ सांगतो, माझं 15,396 हा माझा रजिस्टर्ड फार्मासिस्ट नंबर आहे, मला मुखपाठ आहे. आणि मी कित्येक जणांना ट्रेनिंग सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि माझे जे इंटर्नशिप आता मला आमच्या एका कदम सरांनी बोलता सांगितलं होतं की कोणाच्याही कागदावर सह्या करू नका, बरोबर? कदम सर होते. तर मी म्हणजे खात्रीपूर्वक सांगतो, माझ्याकडे 750 घंट्याऐवजी 6 महिन्याची इंटर्नशिप केल्याशिवाय मी कोणाला ट्रेनिंग दिलं नाही. किमान 6 महिने स्वतः प्रॅक्टिकल केल्याशिवाय मी सर्टिफिकेट दिलं नाही. ते आजही अतिशय उत्कृष्ट फार्मासिस्ट म्हणून त्याची सेवा देत आहेत, चांगले केमिस्ट आहेत. व्यावहारिक ज्ञान, प्रॅक्टिकल ज्ञान आम्ही दिलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला आता खरं पाहिलं तर आता महिलासुद्धा या ठिकाणी अपडेट झाल्यात. मला वाटतं त्या दुकानदारीमध्ये असतील, फार्मसिस्ट असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण नुसतं फक्त या ठिकाणी जबाबदारी म्हणून आपण आलेला नसताल, आपण दुकान त्या फार्मसीमध्ये आपण सेवा देत असाल, देत नसताल, आता हे ऐकल्यानंतर तरी किमान आंबोले सरांचं आणि आपल्या शिरसागर सरांचं आपण ऐकल्यानंतर आपण, मला खात्री आहे की आपण रुग्णसेवा अतिशय प्रभावीपणे देत असाल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे आता शिरसागर कुठून आलेले मला माहीत नाही, आंबोले कुठून आलेले मला माहीत नाही, पण अतिशय रत्न या ठिकाणी आणले आणि चांगलं ऐकवलं हे मी या संघटनेच्या वतीनं या सगळ्यांचे या ठिकाणी गैर आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांसोबत आमचे बासू टँकचे, ज्यांना आम्ही कॉर्डिनेटर म्हणून नेमलं, आम्ही काहीच नाही केलं याच्यामध्ये. खरं पाहिलं तर आम्ही 3-4 महिन्यापासून बाबा टेंगसे कॉर्डिनेटर म्हणून जे काम करतात ते अतिशय चांगलं त्यांनी काम केलं. मी असो किंवा आमचे अध्यक्ष असो किंवा आमचे जिल्ह्याचे कार्यकारिणी असो, याच्यामध्ये फक्त ह्या बासू टेंगसेनी ह्या SPCचा कार्यक्रम करण्यामध्ये त्यांनी सगळी मेहनत घेतली. त्याची मेहनत आणि पाथरीच्या त्याच्या टीमनं दिलेलं सहकार्य याच्यामुळंच आज इथं स्मार्ट फार्मसिस्ट कोर्स होऊ शकलेला आहे. संघटना फक्त त्याच्या पाठीशी हो म्हणत राहिलेली आहे. मला त्यांनी फक्त काय विचारलं, बाबांनी विचारलं 7 तारखेला घेऊ का, तसंच अध्यक्षाला विचारलं 7 तारखेला घेऊ का. आम्ही म्हटलं कुठं घ्यायचं तिथं घ्या, आम्ही दोघंही हजर आहोत. तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही सगळं देऊ, तुम्ही पुढे वा. झाले का पण आपले सगळे रिफ्रेशर कोर्स केलेले, PCCला पात्र झालेले आणि SPCला पात्र झाले का ते पहा आणि पुढे व्हा. सगळं काही हे बासू टँकसेनी केलेलं आहे आणि म्हणून हे सगळं श्रेय बासू टँकसेला गेलेलं आहे, जातं. आणि म्हणून सगळ्यांनी बासू टँकसेसाठी एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. आणि आज खरा सार्थ अभिमान आहे की आम्ही ज्याच्यावर जबाबदारी दिली त्यांनी आम्हाला डुंकूने बघू दिलं नाही आणि परभणीचा मान त्यांनी
राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये वाढवण्याचं काम केलं, त्याबद्दल बासू टेंगसेचं या ठिकाणी संघटनेचा सचिव म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रमसुद्धा SPCचे जेवढे जेवढे कोर्स त्यांना घेता येतील या दोन लोकांना मात्र सोडू नका, यांना सोबत घ्या. आणि यांना ज्या ज्या फॅसिलिटी संघटनेकडून द्यायच्या असतील ते आद्या का यांनी अतिशय चांगलं काम, अतिशय चांगलं या ठिकाणी निवेदन जे केलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे, ते फार चांगली भूमिका त्यांनी निभावलेली आहे. आणि म्हणून बासू टँकचे, शिरसागर आणि आंबोरे आणि पाथरीच्या टीमला या ठिकाणी सगळं श्रेय देऊन, आणि आमचे राजे आपले राजे टोकावर धर्माबादकर यांनीसुद्धा वेळ दिला. आणि मला वाटतं यांच्याच कल्पनेतून कॉर्डिनेशनमधून तुम्ही सगळे नांदेडमधली टीम या ठिकाणी आलात. आणि मला वाटतं तुम्हाला हे साथ देणारे चित्र दाखवणारे ही सुद्धा सक्षम माणसं आहेत. आणि म्हणून ही टीम आमच्या जिल्ह्यामध्ये आपण जास्तीत जास्त आमचे फार्मसिस्ट अपडेट कराल आणि करावं, आपण आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि वर्षभरामध्ये आज मला वाटतं आपली 50 लोक झाले, या वर्षभरामध्ये किमान 1000 फार्मसिस्ट आपण आम्हाला अपडेट करून द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी जे जे लागल ते संघटना म्हणून आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. मला वाटतं डिसेंबर किंवा मार्चपर्यंत आपण 1000 फार्मसिस्ट अपडेट करूया एवढा संकल्प करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय केमिस्ट. माझे नाव प्रमोद प्रल्हादराव दाभाड आणि बासू टेंगसे सरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण की एकदम खेड्यातील फार्मासिस्टला हा स्मार्ट फार्मसिस्ट कोर्स हा त्यांनी सहजासहजी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी जिंतूर केमिस्ट असोसिएशनतर्फे बासू सरांचे खूप खूप आभार करतो. थँक्यू. तसेच आम्हाला दिलेल्या आंबोरे सरांचे, शिरसागर सरांचे खूप खूप लेक्चर एकदम भारी वाटले. कुठेही आम्ही न हलता त्यांचं लेक्चर एकदम व्यवस्थितपणे ऐकलं व त्याचा आम्हाला पुढील व्यवसायासाठी एकदम असं इम्प्रूव्ह होईल असं मला वाटतं. आणि आम्ही महाराष्ट्रातील असे पहिले 60 विद्यार्थी आहेत याचा आम्हाला खूप अभिमान होतो. बस थँक्यू. केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष सुरेश लोढा, पाथरी तालुका केमिस्ट अँड डेंटिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बासू टेंगसे आणि पाथरीचे पूर्ण टीम केमिस्ट असोसिएशन यांनी जो आज स्मार्ट फार्मसिस्ट कोर्सचं इथं आयोजन केलं त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद देतो. आणि विषय सांगायचं म्हणजे ज्युनियर असून देखील आंबोरे आणि डॉक्टर क्षीरसागर साहेब यांनी असं मोलाचं मार्गदर्शन केलं की जे आपल्या सर्व फार्मसिस्ट व्यवसाय वृद्धीसाठी तर टॉनिकच झालेलं आहे. आणि हे मला तर चांगला अनुभव विदाऊट डॉक्टर दुकान चालवायचा, 1948 पासून आमच्या आजोबांनी पाण्याचे जार होते तसे आता आहेत ना पाण्याचे जार, त्याच्यामध्ये औषधं यायचे केवळी इन्फेक्टिव्ह हे. मग किती वर्षाचं लेकरू विचारायचं, मग ह्याच्यातून 10 ml त्याच्यातून 25 ml असं काढून द्यावं लागत, ते बाकी भरून लाकडी बूस लावून द्यावं लागत होतं. ती दुकानदारी पाहिली मी, आमच्या वडील सुलतेची पाहिली, बाजी पाहिलो. आणि आमचं 4th जनरेशन आता या व्यवसायात आलं, मुलगा बी फार्म सीएमध्ये 1948 पासून मेडिकल आहे निजाम अथॉरिटीवर. आम्हाला हे व्यवसाय वृद्धीसाठी फार चांगलं राहील आणि सर्व केमिस्ट बांधवांनी याचा फायदा घ्यावा आणि असेच कोर्सेस राबवावेत आपल्या संघटनेने असं मी संघटनेला विनंती करतो आणि बासू टेंगसेचा विशेष आभार मानतो. धन्यवाद. सर, या वयात आपण अजून तुम्हाला शिकायचं आहे, अजून काहीतरी करायचं आहे म्हणून तुम्ही या कोर्सला हजर झालात. याच्यासाठी मी MSTC तर्फे आपलं मी प्राध्यापक राजेश सर आणि आंबोरे सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि साहेबांचं स्वागत. तुम्ही या.
अभिनंदन सर. धन्यवाद धन्यवाद. खूप आनंद वाटला सर. आपण आपली अजून विद्यार्थी दशा टिकवली व आम्हाला ऊर्जा मिळाली सकारात्मक. याच्यापूर्वी मी एक कोर्स केला तर कम्प्लीट हुआ है. और जिस अमोल सर और अजय सर ने जिस तरह से हमको आज अपडेट किया है वो वाकई अप्रिशिएट करने के लायक है. क्योंकि आज तक हम व्यवसाय कर रहे थे सब, बट हमें इतना नॉलेज नहीं था हर चीज़ के बारे में. बट आज जो सर ने बताया है, अमोल सर और अजय सर, तो उसके लिए हम दिल से हम उनको धन्यवाद कहते हैं कि बहुत बहुत मज़ा आया और दोनों का लेक्चर सुनने में बहुत अच्छा लगा क्या. और जो जगन्नाथ जी अप्पा ने जो बात कही थी 2011 के अधिवेशन में, उस 10-11 केस में, उसको ही मोटिवेट करते हुए आगे लेके गए. जैसा कि अप्पा ने बताया था 2010 और 11 के बीच में कि आने वाला दौर ऐसा है कि हर एक को अपडेट रहना पड़ेगा. मेडिसिन तुमको बीपी ऑपरेटर शुगर का हर चीज़ का इंतज़ाम करके रखना पड़ेगा. क्योंकि वही आज परिस्थिति 2024 में आई. और उससे भी आगे एक बात बताई थी अपा ने कि आने वाला दौर ऐसा होगा कि कुछ बताएंगे कि मुझे बीपी का पेशेंट नहीं होना है, मुझे शुगर नहीं होना है. और वो भी प्रोसेस ऐसा लग रहा है कि आने वाले 20-25 साल में वो भी हो जाएगा. क्योंकि आजकल जो अपडेट आ रही है, जैसा कि US में चालू है, लेबोरेटरी में बच्चे अभी जनरेट ये हो रहे हैं, तो इसके लिए जो एसोसिएशन जो आगे जो काम कर रही है उसका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ मैं. दो शब्द अपने खत्म. थैंक यू अजय सर और अमोल सर.